नमस्कार, मी साधना राजवाडकर, नवराष्ट्राच्या टॉप 5 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नजर टाकूया दिवसभरातल्या ताज्या घडामोडींवर. मालदीवची राजधानी मालेमध्ये आज भीषण आग लागली. या आगीमध्ये 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यातील 9 जण हे भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यासाठी संबंधित यंत्रणांना परिसराची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. राज्यात आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं जाणार आहे. त्यासाठीची मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुमी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटी लागणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. भारतीय संघ T20 वर्ल्ड कप मधून बाहेर पडलाय. इंग्लंडच्या भारताला 10 विकेट्सनी हरवलंय. आजच्या टॉप 5 बुलेटिन मध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी